तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर सुनील तटकरे यांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलंय. त्यानंतर तटकरे यांनी सुप्रिया सुळेंना उत्तर दिलं. माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की आम्ही देखील लोकशाहीच्या मार्गाने पिटिशन दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे. संसदरत्न नेहमीच असदृश्य शक्ती असा उल्लेख करतात, मात्र आमच्या सोबत मोठ्या संख्येने आमदार असल्याने त्यांना नैराश्य आलेलं असेल. शपथविधीच्या दिवशी डॉक्टर अमोल कोल्हे आमच्या सोबत होते. त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला समर्थन दिलेलं आहे, त्यामुळं संसदरत्नांचा दावा हा कोर्टाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल असा पलटवार सुनील तटकरे यांनी केला आहे. सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, संजय तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण, माझे सर्व अन्य पदाधिकारी, आपण सर्व माध्यमांचे प्रतिनिधी, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, दीपावलीच्या नववर्षाच्या दादांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यातून आमची सर्वांची वाटचाल त्या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते. सुरुवातीलाच मनोज जरांगे पाटील यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो की राज्य सरकारने जो संवाद त्यांच्याजवळ केला त्या अगोदर एक सर्वपक्षीय बैठकसुद्धा सह्याद्री अतिथीगृहावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलेली होती, त्यामध्येही आव्हान करण्यात आलेलं होतं आणि सरकार अतिशय तत्परतेने मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पावलं त्या ठिकाणी उचलत आहे. या साऱ्या आव्हानाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांनी जे त्यांचं उपोषण मागे घेतलं त्याबद्दल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचे आणि सकल मराठा समाजाचे सुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आहे. मी वारंवार स्पष्ट केलं होतं की नजीकच्या कालावधीमध्ये आम्ही संघटनेचा एक राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू करणार आहोत, त्यामुळे येत्या 5 तारखेपासून मी स्वतः आणि माझे प्रदेश पातळीवरील सर्व सहकाऱ्यांचा पूर्व विदर्भाचा दौरा आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. हा दौरा करत असतानाच निर्धार नवपर्वाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी सोबत मेळावा या पद्धतीने आम्ही विदर्भातल्या 6 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी सुरुवात करतो आणि दीपावलीच्या नंतर उर्वरित भागामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि राहिलेला पश्चिम विदर्भ या ठिकाणी सुद्धा संघटनात्मक बाबीचे आमचे दौरे त्या ठिकाणी सुरू राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अधिक गतिमान पद्धतीचा विकास करणं, धर्मनिरपेक्ष विचार हीच विचारधारा मनामध्ये घेत अधिक गतिशील पद्धतीने त्या ठिकाणी वाटचाल करणं ही सुद्धा एक तऱ्हेची मीमांसा कार्यकर्ते आणि जनतेच्या जवळ पदाधिकाऱ्यांजवळ संवाद करत असताना आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि या सगळ्याला आम्ही जी काय टॅगलाईन त्या ठिकाणी जे म्हणतो आहोत, घड्याळ तेच वेळ नवी. निर्धार नवपर्वा एक घेऊन महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आज आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मला विश्वास आहे की ज्या ज्या वेळेला जनतेच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही ज्यावेळेला गेलो, विशेष करून बीडमध्ये धनंजय मुंडे, प्रकाशदादा सोळंकी, बाबासाहेब आजबे, अमरसिंह पंडित, माझे जिल्ह्याचे तिथले अध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांनी अभूतपूर्व पद्धतीचा जनसागर त्या ठिकाणी गोळा झालेला होता आणि त्यावेळेलासुद्धा कशाबद्दल पाठिंबा मिळाला ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि कोल्हापूरच्यासुद्धा ऐतिहासिक मैदानावरती ज्या ठिकाणी क्वचितच
जाहीर सभा एखाद्या राजकीय पक्षाच्या झाल्या त्या ठिकाणी सभा घेण्याचं यशस्वीपणाने नेतृत्व नंदार हसन मुशीब माझे कोल्हापूर ग्रामीणचे अध्यक्ष येबाई पाटील शहराचे अध्यक्ष आदिल फराज आणि प्रचंड कार्यकर्त्यांनी आमचे माजी आमदार या सर्वांनी मिळून प्रचंड प्रमाणावरती मेहनत घेतली. आमचे राजेंद्र पाटील आमदार आहेत त्या सर्वांनी मेहनत घेतली आणि तिथे अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. पुण्या पुण्यनगरीमध्ये झाले दादांचं स्वागत, बारामती झालेमध्ये झालेलं स्वागत, नाशिकला ज्यावेळेला गेले त्यावेळेचं झालेलं स्वागत. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या वरती निश्चितपणाने विश्वास दाखवत अधिक व्यापक प्रमाणामध्ये जनाधार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि पर्यायाने NDA वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी यशस्वी होऊ. आगामी कालखंड हा संबंध विधानसभेचं हिवाळी अधिवेशन, त्यानंतरचं येणारं व्होटरन अकाउंट आणि जवळपास त्यावेळेला लोकसभेची आचारसंहिता नियमित वेळेनुसार ज्यावेळेला होईल म्हणजे सर्व उद्याचं भवितव्याच्या कालावधीमध्ये निवडणुकीचा लोकसभेच्या निवडणुकीची एकंदरीत पार्श्वभूमी आहे. अशा वेळेला संबंध महाराष्ट्रव्यापी दौरा कुठल्याही परिस्थितीत 15 डिसेंबरपर्यंत निर्धार नव पर्वाचा ही भूमिका घेऊन घड्याळते वेळ नवी ही टॅगलाईन त्या ठिकाणी घेत महाराष्ट्रामध्ये आम्ही पूर्णपणाने त्या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, निर्धार नव पर्वाचा, निर्धार नव पर्वाचा घड्याळ तेच वेळ नवी. वेळ नवी म्हणजे काळ बदलत असतो, वेळ बदलत असतो, कालानुरूप व्यवस्थेमध्ये बदल होत असतो, कालानुरूप राजकारण बदलत असतो. हा त्याच्यातला भाग आहे. आपण 60 राजकारण, 70 80 90 2000 21 वर्षातलं असा सगळा जो काही कालखंड असतो, भारतीय राजकारणातला कालखंड असेल, महाराष्ट्रातला राजकारणातला कालखंड असेल, त्या कालखंडातलं नवं पर्व निर्धाराचं हे घेऊन आम्ही त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांचं व्यापक सहकार्य निश्चितपणाने मिळेल असा विश्वास या ठिकाणी आम्ही त्यांनी वाटतो. आपल्याला बोलवण्याच्या पाठीमागचा हेतू किंवा आपल्यासमोर ठेवलेला आहे, आपण मोकळेपणाने काय विचार असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती. लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवलं आणि तसंच पत्र वंदना चव्हाण यांनी सुद्धा जंगरांना पाठवलं आहे, ॲज अ व्हाईट चेअरमन राज्यसभा, की आम्ही जुलैमध्ये डिस्क्वालिफिकेशन पिटिशन केलं आहे आणि हे डेलिक्वेंट MP जर असे राहिले तर इट विल पोज अ सिरियस थ्रेट द वर्ल्ड अँड वर्ल्ड सांगतो टू द सँक्टिटी ऑफ द 10th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्यामुळे आता फर्दर डिले नको, लवकरात लवकर याचं ॲड्युकेशन करावं. असं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सुद्धा हीच भूमिका आहे. आम्ही सुद्धा त्यावेळेला लोकसभेमध्ये मी पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. संसदरत्न श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फजल यांच्या विरोधामध्ये मी सुद्धा लोकसभेमध्ये त्याच वेळेला पिटिशन दाखल केलं आहे, ज्याचा उल्लेख आपण 10th शेड्यूलचा या ठिकाणी केला. आमी सुद्धा त्याच आधारेमध्ये ते त्या ठिकाणी केलेलं आहे आणि प्रफुल्ल पटेल साहेबांनी सुद्धा फौजिया खान आणि वंदना चव्हाण यांच्या विरोधामध्ये सुद्धा पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. आमचीसुद्धा इच्छाच आहे, जसं मी परवा सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी होतो आणि न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा असं सूचित केलं, त्याला आम्ही सांगितलं की आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा 3 आमदारांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांतीकडे दाद मागितले, त्याच्यानंतर उरलेल्या 8 आमदारांच्या वतीमध्ये मागितले. आमचंही तेच म्हणणं आहे, लोकशाहीच्या तत्वावरती त्या संविधानासोबत घेत आमचंही तेच म्हणणं आहे की या देशातील लोकशाही व्यवस्था ही पूर्णपणाने अबाधित राहावी, कारण आम्ही घेतलेले निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून आहे. आज 43 आमदारांचं समर्थन राज्यातला ज्यावेळेला मिळतं त्याला ती लोकशाही आहे. पक्षांतील वरिष्ठ नेत्याने लोकशाहीच्या माध्यमातून तो निर्णय घेतलेला आहे. आमची सुद्धा लोकसभा अध्यक्षांच्याकडे विनंती आहे की आम्ही दाखल केलेल्या पिटिशनचा सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. संसद रत्न नेहमीच अदृश्य शक्ती, अदृश्य शक्ती असं सतत बोलत येत असतात. अदृश्य शक्ती त्याचा उल्लेख ते त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये करू शकतात, कारण राजकीय काय भाष्य करावा त्यांचा त्यांना अधिकार त्या ठिकाणी आहे. आम्ही मी सांगितलं अनेक वेळेला आणि आजही पुन्हा एकदा अधोरेखित करतो आहे,
आय एंड्रॉस इट अगेन की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडच्या कालावधीमध्ये दिलेला निर्णय आणि भारतीय निवडणूक आयोगाने अलीकडच्या कालावधीमध्ये आणि वेळोवेळी दिलेले निर्णय या निर्णयाची कायदेशीर वैधानिक पूर्णपणाची छाननी करून ज्येष्ठ विधिज्ञांच्या मार्फत लोकशाहीच्या माध्यमातून जो निर्णय दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला त्याच्यावरती 100% शिक्कामोर्तब त्या ठिकाणी कायद्याच्याच चौकटीमध्ये, कारण काही वेळेला अस्वस्थता खूप येत असते, निराशा खूप असते, काही वेळेला नैराश्य खूप असतं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती आमदारांचं समर्थन मिळालं तर नैराश्य येणं मी समजू शकतो, नैराश्याचा भाग याच्यापेक्षा याच्यामध्ये काय फारसा आहे असं मला कायदेशीर दृष्ट्या काय वाटत नाही. तीन खासदारांची नावं घेतली तुम्ही, संसद रत्न सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील. अमोल कोल्हेंच्या विरोधात आपण याचिका दाखल केली का? जर नसेल केली तर करणार आहे. त्यांचं समर्थन आम्हाला पहिल्या दिवशी होतं, ज्या वेळेला आम्ही राजभवनामध्ये शपथ घेतली त्याला डॉक्टर अमोल कोल्हे त्या ठिकाणी उपस्थित होते. अशा पद्धतीनं महाराष्ट्रात देखील काही आमदारांचं समर्थन आहे. महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने काही आमदार अशोक पवार असतील किंवा अतुल गेटके असतील. म्हणूनच मी काय म्हटलं की आता त्या सगळ्या बाबी न्यायालयाच्या कक्षेत त्या ठिकाणी आहेत, अध्यक्षांच्या किंवा माननीय सभापती महोदयांच्या. पण तरी पण मी लोकसभेमध्ये कोणाच्या विरुद्ध पिटिशन दाखल केलं ते आपल्याजवळ नावं सांगितली आणि आपण प्रश्न विचारला तो योग्य आहे, त्याचं उत्तर मी दिलं की डॉक्टर अमोल कोल्हे ज्या दिवशी आम्ही मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेला राजभवनावर ते आमच्यासोबत होते, त्यांनी त्यावेळेला बाईटसुद्धा त्यावेळेला दिलेली होती आणि म्हणून ते आमच्यासोबत आहेत अशी धारणा आमची आहे. तुम्हाला अजिबात असं वाटत नाही की आम्ही जे संजयजी म्हणतो आहोत, मी पुन्हा पुन्हा अगेन आय एम एड्रॉसिंग इट, अगेन आय एम कन्फर्मिंग इट अगेन ॲज यू आस्क मी रिपीटेडली, की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय शिवसेनाच्या संदर्भातला, खंडपीठ बसलेलं होतं आणि खंडपीठाच्या समोर खूप दीर्घकाळ अशा पैकीचा युक्तिवाद त्या ठिकाणी झाला आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या पुढे सुरू झाला. ते निकाल सर्वांच्या समोर आहेत, इट इज इन पब्लिक डोमेन. ती काय अदृश्य शक्तीच्या किंवा कोणाच्या हातात आहे अशातला काय भाग नाही, इट इज इन पब्लिक डोमेन, सो एव्हरी वन नोज इट दॅट वॉट इज एक्झॅक्टली देअर इन. तर त्याच्या आधारे त्याची पूर्णपणाची खातरजमा करूनच आम्ही तो निर्णय घेतला आहे. सो आय एम 100% कॉन्फिडंट दॅट की या आधारे त्या चौकटीमध्ये घेतलेला निर्णय असल्यामुळे आम्हाला आमच्या घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होईल. आज त्यांनी पत्रात तुमचा उल्लेख माजी राष्ट्रवादीचे सदस्य अशा स्वरूपात सुद्धा केलेला आहे, असं करून राष्ट्रवादी आपलीच असल्याचा त्या दावा करत आहे. आता त्यांचा दावा संसद रत्नांचा हा कसा आहे किंवा काय त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल आहे, तर निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतर मी माझी आहे का आणखीन कोण माझी आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर सर्वांना मिळेल. ती व्यक्ती किंवा ते ग्रस्त असं संसद रत्न म्हणतात. संसद रत्नाच्या दर 2-4 मिनिटाच्या नंतर स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा सुसंस्कृत असं सातत्याने त्या ठिकाणी येत असतं. त्यांना अभिप्रेत असलेली व्यक्ती कोण त्यांना जरूर विचारू शकता, पण तुम्हाला अभिप्रेत असलेली व्यक्ती सुनील दत्तात्रय तटकरे, जन्म 10 जुलै 1955, मुक्काम सुतारवाडी, पोस्ट जामगाव, तालुका रोहा, जिल्हा रायगड, 23 मे 1984 रोहा तालुका काँग्रेसचा सरचिटणीस, 28 ऑगस्टला रोहा तालुका काँग्रेसचा अध्यक्ष, 27 नोव्हेंबरला रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आणि 85ला अखिल भारतीय काँग्रेस काँग्रेस आहेचा. देशभरामध्ये ज्यावेळेला 450 जागा आल्या त्यावेळेला 14 माणगाव मतदारसंघातून हाताच्या चिन्हावरती निवडणूक लढवणारा हा सुनील तटकरे, 1992 साली जिल्हा परिषद अध्यक्ष झाला काँग्रेसच्या तिकिटावरती तो हा सुनील दत्तात्रय तटकरे, 1995 साली इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वतीने 14 माणगाव मतदारसंघातून मुंबईसह कोकणात प्रचंड भारतीय जनता पक्षाची लाट आली असताना निवडून आला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे, 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेला त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना आदरणीय पवारसाहेब शेदे पवारसाहेब यांनी अजितदादांच्या जवळ माझं बोलणं करून दिल्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारा त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे.
2004 14 माणगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवरती निवडून आला, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 2009 नव्याने पुनर्रचना झाल्याच्यानंतर 193 शिवधन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती निवडून आला, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 2014 लोकसभेमध्ये 2200 मतांनी पराभूत झाल्यावर संघटनेमध्ये काम करावं म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणा, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदारी दिली प्रदेशाध्यक्षपदाची, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 2019 मोदी नावाचा प्रचंड झंझावात देशभरामध्ये निवडून येत असताना आमच्या पॉकेटच्या बाहेर, आमच्या शक्तीचाळाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती 32,000 फरकाने 6 लोकसभेमध्ये निवडून आलेले आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले आनंद गीतेंचा पराभव करून निवडून आलेला, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. म्हणून आपल्यामार्फत माझ्या नावाची ओळख जी कदाचित दीर्घकाळ नसेल किंवा नैराश्यपोटी कोणाला आज जर काही विसर पडला असेल तर ती सांगण्याचा हा प्रपंच आहे. ओळख त्याच्यापेक्षा बाकी काय नाही, तेवढंच आहे, बाकी अजिबात असल्याचं काही कारण नाही. आपण पाठवावी की मी फक्त व्यक्ती, मी व्यक्ती आणि ग्रस्त, कारण आम्ही दर 2 चव्हाण साहेबांचा वारसा सांगतो. चव्हाण साहेबांच्यावरती प्रखर टीका ज्यावेळेला झाली त्यावेळेला चव्हाण साहेब विरोधकांना कधी हे ग्रस्त ते ग्रस्त व्यक्ती असे म्हटले नाही. आपण पहा, कारण चव्हाण साहेबांचा वारसा सांगण्याचं काही म्हणजे असं वाटतं की त्यांनाच एकट्यानं अधिकार आहे, तर तसं नाही आहे. ते अधिकार सर्वांनाच आहे, जो जो महाराष्ट्रामध्ये जन्माला आला त्याला चव्हाणसाहेब प्रेरणासूत्र आहेतच. त्याच्यामुळे कदाचित अति नैराश्यपोटी नाव घ्यायच्याऐवजी व्यक्तीग्रस्त व्यक्तीग्रस्त, आता हे सुसंस्कृत महाराष्ट्रात कसं बसू शकतं एक, पण माझा दीर्घकाळ राजकीय प्रवासच आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला, म्हणजे व्यक्ती कोण ग्रस्त कोण असं समजण्यात कोणाची गल्लत होऊ नये तेवढ्यासाठीचा हा प्रपंच. त्यांना प्रश्न विचारला की जसं आमदाराचा मुद्दा हा न्यायालयात आहे, सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर निर्णय लागावा म्हणून तुम्ही पाठवलेला, तसं खासदारांचा मुद्दा हा तुम्हाला न्यायालयात न्यावं लागेल असं वाटतंय का? तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं की कदाचित आम्हाला न्यावं लागेल. काय कोणाची हरकत नाही ना, आमची इच्छा आहे. आमच्या पिटिशनमध्ये वरती सुद्धा लोकसभा माननीय लोकसभा अध्यक्ष महोदयांनी जे पिटिशन मी दाखल केलं, जे पिटिशन आदरणीय प्रफुल्लभाईंनी दाखल केलं, त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी आमची इच्छा आहे. तटकरेजी आपण आता भाजप बरोबर आता काठेवाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या लोक चित्र आहे, मला माहिती आहे, मला कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये काय भाजप विरुद्ध एक असा आहे की आज आम्ही इंडियामध्ये सहभागी आहोत, देशामध्ये सोबत राहत आहोत, राज्यामध्ये सरकारमध्ये आहोत, राज्याच्या निवडणुका त्यामध्ये होतात. अनेक वेळेला आपण पाहतो की ज्यावेळेला राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, सेना भाजपचं सरकार होतं, त्यावेळेला महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या ह्यासुद्धा स्वतंत्र लढल्या गेल्या, तर ग्रामपंचायतीचा काय विषय येतो एवढा? काय विषय त्याच्यात फारसा येत नाही ना. आजही ग्रामपंचायत लढवलं जात असताना त्याच्यावरती काही पक्षचिन्ह नसतं, पण आम्ही प्रत्येकजण म्हणत असतो की आमच्या पक्षाच्या एवढ्या ग्रामपंचायती आल्या तेवढ्या निवडून आल्या. डेव्हिएट करत नाही, तुम्ही ज्या मगाशी बोलत होते बोलले तर मराठा क्रांतीचे बंद जरिंगे पाटलांचे धन्यवाद वगैरे मानले होते, पण तुमच्याच आता पक्षात असलेले आमदार ज्यांची घर जाळली म्हणजे गाड्या जाळल्या, यस्टरडे ही मेड अ मेन्शन की पोलीस बघत होते, पोलीस काय हतबोल होते, टू डू यू मीन टू से दॅट की देर इज अ टोटल फेलियर? त्यात ज्या संसदरत्न सतत ते सांगतायत काय नामुष्की मिळाले सरकारात हे बसलेत आमदार त्यांचे गृहमंत्रालय त्यांच्याकडे उपमुख्यमंत्र्याकडे सतत त्यांचा ते राजीनामा मागताय. यू हॅड रिमेन अ मिनिस्टर, फॉरगेट अबाउट युअर यु नो एमएलए हॅज बीन अटॅक, डोंट यू थिंक देर हॅज बीन अ टोटल पॅरालिसिस वेन इट कम्स टू होम डिपार्टमेंट अँड इज हँडलिंग? सतत सतत धोरण लखवा धोरण लखवा असे शब्द प्रयोग केले जातात, सातत्याने गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला जातो. या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यांनी 5 या राज्यामध्ये उत्तम पद्धतीने मुख्यमंत्री या नात्याने काम केले. केवळ NDA सहभागी झालो म्हणून मी म्हणतो असं नाही, त्यावेळेलासुद्धा मी विरोधी पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून होतो, विधान परिषदेमध्ये होतो, ज्या गोष्टी चुकीच्या होत्या त्या बाबतीमध्ये बोलत आलो, जे योग्य होतं त्याच्याबद्दलसुद्धा त्या ठिकाणी बोलत आलो. त्यामुळे आपण जे काय म्हणतात की त्या दिवशी नेमकं काय घडलं
ते घडत असतानाच प्रकाश सोळंके साहेबांनी काल इथे पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की पोलीस हातबॉल होते त्यांनी म्हटलं आहे, त्याच्यात काही नाकारलं नाही, पण त्याच्यामध्ये आणखीनही त्यांनी थोडंसं विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक वेळेला ज्या वेळेला अशा पद्धतीचे तणाव होत असतात त्या घटनेचं समर्थन कुणीच केलं नाही. म्हणूनच परवा सर्वपक्षीय असं सर्वपक्षीय बैठकीमध्ये मांडलं आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मी म्हटलं नक्की, पण ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, भारतीय जनता पक्ष सक्षम आहे त्याच्याबद्दलचं उत्तर त्या ठिकाणी द्यायला. आम्ही काहीतरी नव्याने सहभागी झालोत म्हणून आम्ही त्यांचं समर्थन करण्यासाठी पुढं सरसावलोत असं कोणाला दावा करण्याचं काही कारण नाही, पण काय काय वेळेला अशा काय घटना घडत असतात की त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होत असते. या राज्यामध्ये सुद्धा मी आज बोलणार नाही पण वेळ आल्या तर नक्की की 90s दोन 2000s काय काय वेळेला स्थिती निर्माण झाली होती, पण त्या त्या परिस्थितीनुसार त्याच्यावरती पुढची वाटचाल त्या ठिकाणी केली गेली. इंद्रजीने वापरलं की नाही अदृश्य अदृश्य असं मला माहीत नाही, पण शेवटी गृहमंत्री आहे त्याच्यामुळे ते त्या बाबतीमध्ये बोलू शकतील. मी सरकारमध्ये नाही आहे त्यामुळे त्यांच्याकडची माहिती ते असेल तर ते योग्य वेळेला नक्की सांगतील. ही जसं कॉम्पिटंट मिनिस्टर
कह रही है कि गृहमंत्री को इस्तीफा दे देना चाहिए, लगातार राज्य में हालात खराब हो रहे हैं, आप इसे कैसे देखते हो? क्या आपको लगता है कि गृहमंत्री को इस्तीफा देना चाहिए इस समय? देखिए, कई साल राज्य में ऐसे क्षण आ गए थे कि जब महाराष्ट्र की स्थिति विकट हो गई थी। आज जो आप कह रहे हैं क्योंकि कोई डिमांड कर रहे हैं उनके रिजाइन के लिए, तो आज की स्थिति है वो थोड़ी सी बहुत अलग है। इसके लिए मैंने जरांगी पाटिल जी को धन्यवाद दिया कि कल उन्होंने उनका अनशन समाप्त किया है, और सर सकल मराठा समाज को भी मैं धन्यवाद आपके माध्यम से देना चाहता हूँ। मुझे लगता है कि गृह मंत्री अपने कर्तव्यवारी से काम अच्छी तरह से कर रहे हैं। आने वाले दिनों में उनके खुद के बारे में, उनकी पार्टी चाहे बीजेपी हो, देवेंद्र जी हो, उसके बारे में बिल्कुल वहाँ पे बयान दे देंगे। एक अदृश्य शक्ति लगातार एनसीपी के जो टूटा हुआ दल है, मतलब आप लोगों के ऊपर की बचा रही है दिल्ली में, वही एकनाथ शिंदे को बचा रही है, वही अदृश्य शक्ति आप लोगों को बचा रही है। जो कुछ बोल रहे हैं उनको मैं इतना ही जवाब देना चाहता हूँ, जैसे कि बार बार मैंने कहा है कि सुप्रीम कोर्ट के बेंच, कॉन्स्टिट्यूशनल बेंच विच हैज गिवन रिसेंटली द जजमेंट रिगार्डिंग शिवसेना इटसेल्फ, और उसके बाद निवडणूक आयोग ने जो निर्णय दिया है उसके तहत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने जो कुछ निर्णय लिया है वो बिल्कुल साफ करके लिया है, पूरी तरह से जानकारी करके लिया है, और मुझे पूरा भरोसा है, विश्वास है कि हमने जो निर्णय अजीत दादा के नेतृत्व में लिया है उसके ऊपर ईसीआई का सिक्का मतलब हो जाएगा, इट विल बी कन्फर्म। एक असं आहे की सगळ्याच राज्यभरामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सत्तारूढ असतील, विरोधी पक्षाचे असतील, त्यांनी त्यांच्या मतदारसंघांतील किंवा एकंदरीत महाराष्ट्र स्थितीपटा आंदोलन केलं, त्याच्यात काय केलं ना, त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। ऑर्गनायझेशन सो फ्रॉम द 5th ऑफ दिस नोव्हेंबर आय हॅव स्टार्टेड ऑर्गनाइज द टूर फ्रॉम द पूर्व विदर्भ, से नागपूर, भंडारा, गोंदिया, देन गडचिरोली, देन चंद्रपूर अँड देन वर्धा, सो दिस इज फ्रॉम 5th up to 8th, 9th इज ECI हिअरिंग, सो आय विल बी इन दिल्ली, आय एम अगेन टेलिंग हिअर राईट नाव आय विल बी ऑन इन दिल्ली ऑन 9th, बिकॉज ECI आर्ग्युमेंट इज हिअर, म्हणजे असं कोणाला वाटायला नको की अदृश्य शक्ती किंवा आम्हीच काय, तसं काही नाही, तर आम्ही आमच्या पक्षाच्या भूमिकेसाठी, युक्तिवादासाठी त्या ठिकाणी सगळेजण पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी जाणार आहोत। धन्यवाद। आता आपले दुकान असो वा असो शोरूम, छोटा मोठा उद्योगधंदा असो वा असो कोणताही व्यवसाय, हजारो लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी, तसेच वाढदिवसाची अथवा इतर कुठल्याही कार्यक्रमाची, इव्हेंटची जाहिरात करा पंढरपुरातील एका अग्रगण्य वृत्तपत्र असलेल्या पंढरी वार्ताच्या PVN न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। आमच्या चॅनेलच्या प्रत्येक बातमीसोबत आपली जाहिरात प्रदर्शित होणार असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी। अधिक माहितीसाठी संपर्क करा राजकुमार शहापूरकर, संपादक पंढरी वार्ता, मोबाईल 86006175724।